नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवेढ्यात चिकनगुणियाची साथ, नागरेवाडी येथील 6 जणांवर उपचार सुरू। पत्नीस जीवे ठार मारून पतीने अंत्यविधी करून केला पुरावा नष्ट, मोहोळ तालुक्यातील मिरी येथील घटना। युटोपियन साखर कारखान्याकडून उभारल्या जात असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर, पाणी विरहित व प्रदूषण मुक्त असलेल्या हा राज्यातील पहिला प्रकल्प। ठाण्या वाघाला रणरागिणी चाचक करण्याची चिन्हे। गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या। आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पालवी संस्थेस सदिच्छा भेट। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा शहर व परिसरात चिकनगुणियाच्या साथीने थैमान घातले असून नागणेवाडी परिसरातील तब्बल 6 रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने अनभिज्ञ व डिंब प्रशासनाचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। नागणेवाडी हा परिसर नगरपालिका व दामाजीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे, परंतु हा भाग आमच्या हद्दीत नसल्याचे सांगून नुसती टोलवाटोली केली जात आहे। नागणेवाडी परिसरातील काकडे, जाधव, गेजगे या कुटुंबातील 6 सदस्यांना चिकनगुणिया झाल्याचे विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। नगरपालिका स्वच्छ मंगळवेढा, सुंदर मंगळवेढा करण्यासाठी धडपडत आहे, तर दामाजीनगर ग्रामपंचायतीने देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे। तरी देखील चिकनगुणियासारख्या रोगाने डोके वर काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आजपर्यंत मंगळवेढा शहर, लक्ष्मी दहिवडी व गोणेवाडी परिसरातील प्रत्येकी एका रुग्णास स्वाईन फ्लूमुळे जीव गमवावा लागला असल्यामुळे स्वाईन फ्लूची टांगती तलवार आजही आहे। तसेच डेंग्यूमुळे अनेक जण मरण पावले असून मलेरिया व विविध आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत। त्यातच चिकनगुणियाची साथ सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। लवकरात लवकर नवरात्र उत्सव सुरू होत आहे। परराज्यातील अनेक लोक देवदर्शनासाठी मंगळवेढ्यात येणार असल्याने गर्दी वाढणार आहे। मंगळवेढा नगरपालिका, दामाजीनगर ग्रामपंचायत व चोखामेळा नगर ग्रामपंचायतीने संयुक्तपणे स्वच्छतेबाबत उपाययोजना राबवून आवश्यक त्या सूचनांचे फलक लावावेत, तसेच जनजागृती करणे गरजेचे आहे। चिकनगुणिया हा आजार सर्वत्र पसरू नये यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे। मिरी तालुका मोहोळ येथे पत्नीस ठार मारून पतीने तिच्या प्रेताचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली। यात संशयित आरोपी चंद्रकांत रेवणसिद्ध पुजारी वय 45 राहणार मिरी, स्वतःची पत्नी मयत शीला चंद्रकांत पुजारी वय 40 राहणार मिरी हिला घरगुती भांडण झाल्याच्या कारणावरून मारहाण करून जीवे ठार मारले असल्याचा गुन्हा कामती पोलीस ठाण्यात दाखल केला गेला आहे। सुहास चंद्रकांत पुजारी याने वडील चंद्रकांत रेवणसिद्ध पुजारी वय 45 राहणार मिरी तालुका मोहोळ याने आई मयत शिला चंद्रकांत पुजारी वय 40 राहणार मिरी तालुका मोहोळ हिस दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 मिरी येथील राहत्या घरी भांडण झाले होते। त्यावेळेस तिला जीवे ठार मारण्याच्या हेतूने लाथाबुक्क्यांनी पोटात, तोंडावर मारहाण केली। पुढे रात्री 11 शेताकडे घेऊन गेले व मारहाणीत आई जखमी झाल्याचे पहाटे बेशुद्ध पडली असता वडिलांनी तिला सोलापूर येथे दवाखान्यात घेऊन गेले। तेथे उपचार सुरू असतानाच दिनांक 4 ऑक्टोबर रोजी आई शिला ही मयत झाली। सदर घटनेची माहिती पोलिसांना न देता वडिलांनी माझ्या आईचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला आहे, म्हणून माझे वडील चंद्रकांत रेवणसिद्ध पुजारी यांच्याविरुद्ध फिर्याद आहे। अशा प्रकारची फिर्याद सुहास चंद्रकांत पुजारी याने कामती पोलीस ठाण्यात दिली आहे। संशयित आरोपी चंद्रकांत रेवणसिद्ध पुजारी याला कामती पोलिसांनी अटक केली असता त्यांनी पोलिसांना बैलगाडीतून खाली पडून मयत झाल्याचे सांगितले, पण पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आहे। कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथील युटोपियन सुगर्स ने डिस्टिलरी प्रकल्प उभा करण्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प पाणी विरहित व प्रदूषण मुक्त आहे। दरम्यान राज्यातील असा पहिलाच प्रकल्प उभा केला जात आहे। हा प्रकल्प उभारल्यानंतर शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेने ज्यादा उसबिल देणे शक्य होणार आहे। कचरेवाडी येथे मागील 5 वर्षापासून परिचारक परिवाराने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी व अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी माल रानावर 4,500 मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना उभा केला आहे। कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदा डिस्टिलरी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे।
या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तो डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. येथे प्रतिदिन 30,000 लिटर इथेनॉल उत्पादित होऊन हंगामामध्ये 90,00,000 लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे. हा प्रकल्प पाण्याशिवाय व प्रदूषण विरहित उभारला जात आहे. कोणताही उद्योग उभारण्यासाठी पाण्याची गरज असते, मात्र येथे पाणीविरहित साखर कारखाना उभारला असून सध्या पाणीविरहित डिस्टिलरी प्रकल्प उभारला जातो आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात आहे, त्यामुळे राज्यामध्ये तो एक आदर्श निर्माण करणारा असा एक प्रकल्प आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे हा प्रकल्प उभारला जात आहे. देशाच्या परकीय चलनाची बचत होणार आहे. इतर कारखान्यांनीही या कारखान्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डिस्टिलरीचे प्रकल्प उभे केल्यास सध्या 100 कडे वाटचाल करीत असलेले पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित करण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील बेरोजगारांना काम उपलब्ध होणार आहे. कारखान्याने यापूर्वी कोजनर प्रकल्प उभा केला आहे, त्यासाठी कारखान्यातील बगॅस व बाहेरून मागवलेल्या बगॅस असा ताळमेळ घालून या प्रकल्पातून ऊर्जा निर्माण केली जात आहे. 14.8 मेट्रिक वॅट प्रतिदिवस विजेचे उत्पादन सुरू आहे. गत हंगामात 4,00,000 युनिट वीज उत्पादन होऊन 3,44,00,000 वीज शासनास विक्री केली आहे. येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या डिस्टिलरी प्रकल्प हा या कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जीप सदस्य शैला गोडसे यांनी जनसंपर्कात चांगलीच आघाडी घेतली असून ढाण्यावाघ म्हणून गेल्या 9 वर्षापासून ओळख असलेल्या आमदार भारत भालकेंना शिवसेनेची रणरागिणी ही नवी ओळख निर्माण झालेल्या शैला गोडसे या जाचक ठरणार असल्याचे सुज्ञ मतदाराकडून बोलले जात आहे. आमदार भारत भालके यांनी अलीकडच्या काळात माझा पक्ष जनताच ठरवेल असे सांगून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला असून काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आमदार भालके यांची उमेदवारी मंगळवार येथे जाहीर करूनही भालकेंनी मात्र आपण काँग्रेस पक्षातून नक्कीच उभारणार हे सांगण्यास सुरू केलेली टाळाटाळ सर्वांनाच कोड्यात टाकणारी आहे. मात्र शिवसेनेत दाखल झालेल्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी मात्र मंगळगावात पंढरपूर तालुक्यातील चांगलेच रान उठवले आहे. ज्या पद्धतीने आमदार भालके निवडणुकीपूर्वी लोकांच्या संपर्कात होते, प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत होते, अगदी तशाच पद्धतीने शैला गोडसे या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत असून याशिवाय त्यांनी लोकांचा संपर्क राहावा म्हणून विविध स्पर्धा भरवून पाणी प्रश्नाच्या माध्यमातून त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू लागल्याने आमदार केवळ दावा करणाऱ्या सर्वांचीच डोकेदिखी वाढल्याने बोलले जात आहे. शैला गोडसे यांनी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत साधलेली राजकीय प्रगती वाखाणण्याजोगी आहे. प्रसार माध्यमापासून ते विविध संस्था, शेतकरी, मतदार व महिला वर्गाच्या सातत्याने संपर्कात आहेत. गेल्या 9 वर्षापासून मंगळवारचा पाणी प्रश्न चिघळत राहिला आहे. या पाणी प्रश्नाचा शैला गोडसे यांनी अभ्यास केला असून तो सोडवण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, तसेच लोकसहभागाची यासाठी अतिशय महत्वाचं असून सर्वांनी एकजुटीने हा प्रश्न सोडवण्यासाठी त्या आव्हान करत आहेत. त्यांच्या गावभेटीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. एका बाजूला आमदार भालके यांचा जनसंपर्क कमी होत चाललेले दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला शैला गोडसे या सातत्याने लोकांच्या संपर्कात राहत असल्याने विधानसभा निवडणुकीत त्या आमदार भालकेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे भाकीत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहेत. अज्ञात कारणावरून तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मेडशिंगी तालुका सांगोला येथे घडली आहे. प्रियांका समाधान घोडके वय 18 राहणार मेडसिंगी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मेडसिंगी तालुका सांगोला येथील प्रियांका समाधान घोडके वय 18 हिने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून राहते घरी ओढणीने गळफास घेतला. तिला ताबडतोब ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी प्रियांका घोडके हिचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे सांगितले. पंढरपूर येथील पालवी संस्थेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी संस्थेतील बालकाची संवाद साधत पाटील यांनी बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलवले. यावेळी पाटील म्हणाले, पालवी संस्थेला भेट देऊन खूप आनंद झाला. पालवीचे कार्य प्रशंसनीय आहे. संस्थेतील मुले खूप उत्साही आणि प्रतिभावान आहेत. मंगलाताई शहा व डिंपल घाडगे या माईलेकींनी आपले जीवन या बालकांसाठी समर्पित केले आहे हे जाणवते. मनोज पाटील व त्यांचे मित्र बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळवी यांनी पालवीतील बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. या पालकत्वाच्या माध्यमातून एका बालकाच्या संगोपनाचा वार्षिक खर्च संस्थेने देणगीद्वारे देतात. वेळोवेळी बालकांची प्रगती जाणून घेतात. शनिवार देखील संस्थेस भेट दिल्यानंतर पाटील यांनी बालकाशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. बालकांनी दिलेली हात रुमालाची भेट त्यांनी आनंदाने स्वीकारली. या प्रसंगी पालवीच्या मंगल शहा, डिंपल घाडगे, आशिष शहा व सर्व सहकारी उपस्थित होते.
पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर। मंगळवेढ्यात चिकनगुणियाची साथ, नागरेवाडी येथील 6 जणांवर उपचार सुरू। पत्नीस झेळ ठार मारून पतीने अंत्यविधी करून केला पुरावा नष्ट, मोहोळ तालुक्यातील मिरी येथील घटना। युटोपियन साखर कारखान्याकडून उभारल्या जात असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पाणीविरहित व प्रदूषण मुक्त असलेल्या हा राज्यातील पहिला प्रकल्प। ठाणे वाघाला रणरागिणी चाचक करण्याचे चिन्हे। गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या। आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पालवी संस्थेस सदिच्छा भेट। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।